आता बातमी आहे ती म्हणजे ब्रिटनमधली. ब्रिटनमध्ये 6 महिन्यांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. आपण बघतोय देशामध्ये या कोरोना व्हायरसनं एकूणच सगळी दहशत निर्माण केली आहे. याच्यामधनं ब्रिटनसुद्धा सुटलेलं नाही आहे, कारण ब्रिटनमध्ये सुद्धा तब्बल 6 महिन्यांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. आपण बघतोय भारतामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. आज अमेरिकेमधली परिस्थिती गंभीर आहे, या पाठोपाठ ब्रिटनमध्ये आता 6 महिन्यांचा लॉकडाऊन. ही आत्ताची ब्रेकिंग आपण बघतो आहोत आणि ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी खबरदारी घेतली जातीय. ब्रिटन सरकारची लॉकडाऊनची ही घोषणा आहे. ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आपण बघतो आहोत आणि एकूणच ब्रिटनसाठीसुद्धा 6 महिन्यांचा जो काळ आहे हा खूप मोठा काळ मानला जातो आहे, कारण 6 महिन्यांसाठी ब्रिटन आता लॉकडाऊन असणार आहे. ही ब्रेकिंग बातमी ब्रिटनमधली. ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत त्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे, अशीही एक ब्रेकिंग आहे याच्यामध्ये. पण आत्ता बघतोय की या कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ब्रिटननी 6 महिन्यांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथले आरोग्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि ही खूप मोठी बातमी ब्रिटनसाठी ठरतीये, कारण एकूणच जगाच्या पातळीवर कोरोना व्हायरसनं एक दहशत निर्माण केलेली आहे. मग ज्याला आपण म्हणतो अमेरिका असू देत, इटली असू देत, फ्रान्स, जर्मनी या सगळ्या पाठोपाठ आता ही ब्रिटनमधली खरं तर खूप मोठी बातमी जिथे 6 महिन्यांसाठी लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. आपल्या प्रतिनिधी तृप्ती डिग्गीकर यासुद्धा आपल्याबरोबर आता फोनलाईनवरनं आहे. तृप्ती, आपण बघतो आहोत की एकूणच जगामध्ये कोरोनाचा धुमाकूळ आहे. आज अमेरिका कोरोनाचं केंद्रस्थान ठरू शकतं अशी परिस्थिती अमेरिकेत आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आता ब्रिटनकडे जर बघितलं तर ब्रिटनचे पंतप्रधानसुद्धा कोरोना व्हायरसनी बाधित आहेत अशीही आपल्याकडे एक ब्रेकिंग आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता ही एक दुसरी ब्रेकिंग की 6 महिन्यांसाठी लॉकडाऊन ब्रिटनमध्ये होत आहे. काय सांगशील या सगळ्या पार्श्वभूमीवर? आता त्यांनी ट्विट केलंय, त्यांचं नाव मॅट हॅनकॉक आहे आरोग्यमंत्र्यांचं, आणि त्यांनी नुकतंच ट्विट केलंय आणि त्यांनी सांगितलंय की मी कोरोना पॉझिटिव्ह निघालंय पण थँकफुली माय सिम्पटम्स आर माइल्ड अँड आय एम वर्किंग फ्रॉम होम अँड सेल्फ आयसोलेशन. आणि असं त्यांनी सांगितलंय की मी माझे सिम्पटम्स खूप नॉर्मल आहेत, फारच माइल्ड कोरोना आहे. आणि त्यांनी त्यांचा व्हिडिओ पण सुहास शेअर केलाय, त्याच्यामध्ये ते प्रचंड फ्रेश दिसत आहेत. म्हणजे खूप पॅनिक त्यांचे एक्सप्रेशन तरी नाही आहेत, पण याच्यामध्ये भीतीची गोष्ट अशी आहे की हा माणूस तरुण आहे, हॅनकॉक हे तरुण आहेत आणि ते ठीक पण होतील निश्चितच. पण दुसरा प्रश्न असा आहे की ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत ते किती जणांना भेटले? नक्कीच पंतप्रधान असल्यामुळे ते सगळ्या मंत्रिमंडळाशी त्यांचा संपर्क होता. आरोग्यमंत्र्यांचा तर या कोरोनाच्या फेजमध्ये किती जणांशी, किती मेडिकल आस्थापनांशी संपर्क असेल, फिजिकली ते किती ठिकाणी मूव्ह झाले असतील, त्याच्यामुळे हा खरं तर त्यांचं जे मूव्ह होणं आहे तर त्याची हिस्ट्री आता हळूहळू पुढे येईल. अगदीच 50 मिनिटांपूर्वी त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. बरोबर आहे, पण एकूण 6 महिन्यांचा तृप्ती लॉकडाऊन आहे आणि हा खूप मोठा पिरियड मानला जातोय. हो, आता ब्रिटनमध्ये काय आहे की म्हणजे एकूणच युरोपियन कंट्रीजमध्ये काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, की ते खूप म्हणजे सगळी ह्या सगळ्या कंट्रीज ज्या आहेत त्या खूप छोट्या छोट्या आहेत आणि त्यांची जी इंटरकनेक्टिव्हिटी आहे बाय रोड ती खूप सहज आणि मुबलक प्रमाणात आहे, त्याच्यामुळे त्यांना लॉकडाऊन करणे हा एकमेव पर्याय आहे. आणि ब्रिटनच्या राजघराण्यात सुद्धा आणि हे शिवाय ह्या हे सगळे जो एरिया आहे तो मल्टीनॅशनल प्लॅटफॉर्म इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, ह्या आर्थिक सत्ता म्हणजे आर्थिक केंद्र आहे तिथं मोठी मोठी, त्याच्यामुळे लॉकडाऊन करणं हाच यावेळेस म्हणजे त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा पर्याय ठरलेला आहे. आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की तृप्ती डिग्गीकरांनी तिकडची आताची सगळी जी पार्श्वभूमी आहे ती सांगितलेली आहे आणि हा 6 महिन्यांचा जो कालावधी आहे तो खूप मोठा आहे.